आणि प्रत्येक संघाने देखील चांगलं योगदान केलंय. फक्त थोडस वेळेचा अपव्यय टाळा आणि सहकार्य करा प्लीज. धन्यवाद. धन्यवाद लव सर. नक्कीच पुढील होणारा सामना आपल्या समोर. नवलाई स्पोर्ट्स जिंती हॅज वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मिरासवाडी संघासाठी आमंत्रित केलंय फलंदाजीला. चला मिरासवाडी संघ आपले आघाडीचे दोन फलंदाज आपले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. विनंती असेल थोडस स्पीडअप करायचंय. सागर आणि संतोष सलामीचे दोन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे यायचे. चला सामना स्टार्ट करायचे. सोमनाथ मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्या संघासाठी हाताळतील सोमनाथ. प्लेअर ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करून राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील पहिलं षटक. सामना करतील संतोष. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये चांगला चेंडू होता, लोअर फुलटॉस होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषांकित क्षेत्रामध्ये नक्कीच धावांचा श्रीगणेश. पहिल्या चेंडूवरती संतोष. पुढील चेंडू सोमनाथ. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला उजव्या अष्टींच्या बाहेर. निर्धाव चेंडूची सांगता. दोन चेंडू एक धाव. उत्कृष्ट गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्या संघासाठी सोमनाथ. जर पाहिलं आपण 14-15 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. नक्कीच वाईट चेंडू असेल. अवंतर धावसंख्येत वाढ. धाव फलकावरती धावा लगावले. दोन दोन चेंडू दोन धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. नक्कीच मोठे फटके दोन चेंडूंवरती आलेले नाहीयेत. पुढील चार चेंडूंमध्ये आपल्याला मोठे फटके पाहायला मिळणार का? नक्कीच उत्कंठा असेल. पुढील चेंडू सोमनाथ. शॉर्ट चेंडू होता, खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. चांगला झेल पाहायला मिळतो आपल्याला. अजय एजे कोणती चुकी करणार नाहीयेत. नक्की जिथे उभे होते तिथेच कॅच आला. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑनला आहे. म्हणजे नक्कीच ऑन साईडला गोलंदाजी करायचा मानस धाडस गोलंदाज सोमनाथ दाखवतोय. आपल्या गोलंदाजीवरती धोका पत्करलाय परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण.
चला थोड़ा फास्ट करायचे किरण, थोड़ा स्पीड अप करायचे. चार चेंडूंचा खेळ झालाय. किरण डॉट चेंडू, चार चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा मात्र दोन. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सोमनाथ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्या संघासाठी हातात आहे, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. चार चेंडू दोन धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. नक्कीच एक धाव मिळेल या चेंडूवरती. धावफलकावरती धावा मात्र तीन. खूप छान मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळले सोमनाथ यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या तीन आणि एक मोठा विकेट मात्र आपल्या गळाला लावलाय. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. नक्कीच षटक इथे संपुष्टात आलंय. डॉट चेंडूने सांगता होते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फक्त आणि फक्त डॉट चेंडू. तीन धावा खर्च केल्या, एक विकेटचं पतन. खूप सुंदर गोलंदाजी. मित्रांनो जर या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर प्लीज थोड्याशा टाळ्या येऊन द्या. खूप छान गोलंदाजी केले. पॉवर प्लेचं षटक होतं. फक्त आणि फक्त दोन प्लेयर 30 yard सर्कलच्या बाहेर असताना धावा खर्च केल्या फक्त तीन आणि महत्वाचा विकेट मिळवला. खूप छान गोलंदाजी. नक्कीच का मला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला असेल त्याचं प्रात्यक्षिक सोमनाथने आपल्याला दाखवून दिलंय. खूप छान गोलंदाजी. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय सूरज. सूरज डिसरे गोलंदाजी मार्कवरती, गोलंदीच्या रनवेवरती, राईट अम ओव्हर द विकेट. फलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर. शॉर्ट चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेगला. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. पंच आमच्याकडे वळत आहेत. धाव मिळेल एक. धावपालकर ती धावा मात्र चार. जर आता पाहिलं आपण तर या टूर्नामेंटचे 112 6 आणि 72 4s आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तसंच बघूया दुसरं षटकामध्ये किती धावा येणार. नक्कीच पाहण्यासाठी उत्कंठा असेल. पुढील चेंडू सूरजचा पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. बघूया एक धाव नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा मात्र यशस्वी पूर्ण केल्या. सुंदर गोलंदाजी सूरज करतायत आपल्या संघासाठी. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघाला. जर मजबूत धावस्थिती पोचवायची असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील किरणला आणि सागरला. पुन्हा एकदा चांगला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का? तर हो, येस नक्कीच. खूप सुंदर झेल पकडलाय पॅडी. बघा अडथळा आहे मैदानामध्ये परंतु लक्ष मात्र केंद्रित केलं चेंडूवरती आणि काय झेल संपादन केलाय पॅडी. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सूरज यांच्या मार्फत. धावफलकावरती धावा मात्र सहा. धावफलक स्थिरावलाय. उत्कृष्ट गोलंदाजी. तीन चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लगावलेत सहा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत. भरत आला परत. मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून. मिळेल धाव एक. धावफलकावरती धावा जाऊन पोचतायत सात. लॉस ऑफ टू विकेट्स. नक्कीच जर आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच
धावा कुठेतरी. आपण दुपारच्या सत्रामध्ये जसं वाटत होतं की जसं विकेट गरम होईल बॅटिंगने स्कोर जास्त होईल, परंतु तसं आपल्याला आत्तापर्यंत काही पाहायला मिळालं नाहीये. लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत. पुन्हा एकदा स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय, रनआउटची संधी होती, चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय चेंडू, चाललाय 6 धावांसाठी. येईल बिग ह्यूज षटकार नक्कीच. आतापर्यंत मोठ्या स्ट्रोक पासून वंचित ठेवलं होतं जरूर, परंतु आता मात्र हात खोललेत फलंदाजाने. येतोय खणखणीत दणदणीत षटकार, धावफलकावरती 10 धावा जाऊन पोहोचतात 14, लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. चला थोडं स्पीड अप करायचे. बाबूराव चांगला चेंडू, शॉट मिड ऑफच्या दिशेने, एक छान झेल आपल्याला टिपताना प्लेयर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलेत आपल्या संघासाठी बाबूरावने. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा विकेट पाहायला मिळतोय. सूरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, चांगला शॉट घेऊन काढला एक्स्ट्रा कवच्या दिशेने, डीप लेग क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. नक्कीच एक धाव जरूर अर्जित केली जाईल या चेंडूवरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावरती धाव जाऊन पोहोचतात 14-15. 1 रन. पुढील चेंडू, चांगला चेंडू, डान्सिंग द ग्राउंड खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळतील 10 धावा. येतोय ह्यूज रिधिका चषक षटकार. आता मात्र कुठेतरी बाबूराव यांना कमबॅक करावा लागेल, कारण 2 मोठे फटकार आपल्याला पाहायला मिळालेत किरणच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. 5 आपल्याकडे वळत आहेत. नक्कीच अवांतर चेंडू असेल. अवांतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 22, लॉस ऑफ 3 विकेट्स. सुंदर फलंदाजी करतायत किरण आपल्या संघासाठी. 5 चेंडूंचा खेळ केलाय, 13 धावा जमवलेत. पुन्हा एकदा फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू, चाललाय क्षेत्रक्षाच्या डोक्यावरून. मिळतील 10 धावा. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. घुटना टेक तमाशा देख, काय फलंदाजी करतोय किरण आपल्या संघासाठी. हॅलो चेक, 6 चेंडू आणि 19 धावा. हॅलो चेक. अक्षय सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून किरण याच्या षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक अगदी आपल्या बंधूने आपल्या बंधूसाठी हे मात्र पारितोषिक जाहीर केलंय. ज्या प्रकारची फटकेबाजी पाहिली किरण यांच्यासाठी अक्षय सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद. चार चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते 28, लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली फलंदाजी करतात किरण आपल्या संघासाठी. 6 चेंडूंचा सामना केला, 19 धावा आपल्या बॅट मधून आलेत. पुढील चेंडू, पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने खेळून काढलं, क्षेत्ररक्षक आहे मिडला, खेळून काढलं दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे धावबाद होतात किरण. एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल. धाव फलकावरती धावा 28, लॉस ऑफ 3 विकेट्स. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. बाबूराव टू रोहित, डान्सिंग द ग्राउंड खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल.
रन आउट ची संधि, यस इट्स रन आउट। धाव फलकावरती धावा 29, 30 धावांचं लक्ष असेल टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती संघाला। सर्वे 11 सर्वे वर्सेस श्रीराम चिखलेवाडी, दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचे, आपला टॉस केला जाईल। एकतीस धावांचं लक्ष असेल नवलाई स्पोर्ट जिंती संघाला। चला स्पीडअप करायचे दोन्ही संघ। नवलाई स्पोर्ट जिंती आपण आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत। मिरासवाडी संघाला विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय। चला या दोन्ही संघाचे कर्णधार श्रीराम इलेवन चिखलेवाडी या कॅप्टन कुल अमर कदम आलेले आहेत। मी विनंती करेन आदरणीय श्री कृष्णजी जाधव साहेब आपले शुभास्ते, आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत। कृष्णजी जाधव साहेब श्रीराम इलेवन चिखलेवाडी। एका बाजूला प्रशांत, एका बाजूला कॅप्टन कुल अमर कदम। सर्वे इलेवन कॉल करेल, स्विंग द कॉइन। काटा कॉल केलाय, काटा आलाय। मान्यवरांचा आभार, अभिनंदन। नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? फिल्डिंग। नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील कारण मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे महत्वपूर्ण। सर्वे इलेवन सर्वे संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। मान्यवरांना नम्र विनंती असेल आपण देखील अतिथि कक्षा मध्ये विराजमान व्हा। नाउ बैक टू क्रिकेट, ओवर टू यू कॉम्बॉक्स। धन्यवाद। धन्यवाद लव सर। स्ट्राइकिंग एंड ला फलंदाज पाहतो पॅडी, नॉन स्ट्राइक एंड ला संतोष। मैंडेटरी पॉवर प्ले च पहिले षटक घेऊन आपल्या संघासाठी बॉलिंग मार्क वरती। अतुल भालेकर सर आपण यायचे, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं अतुल भालेकर सर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचे, आयोजकांकडून विनंती आहे। गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन प्रगतीपथावर। निलेश चला स्पीडअप करायचे, निलेश टू पॅडी। पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे। चेंडू चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला परंतु चेंडू झालाय वन बाउन्स टू बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार, मिळतील धावा चार। पॅडीच्या बॅट मधून आलाय चौकार पहिल्या चेंडूवर। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्याच चेंडूवरती येतोय खणखणीत दणदणीत चौकार। आता मात्र पॅडीचा आत्मविश्वास कुठेतरी उंचावला असेल। पुढील चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा खेळून काढला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमा रेषा पार, मिळतील धावा चार।
येतोय खणखणीत दणदणीत चौकार। दोन चेंडू दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले पॅडीच्या बॅट मधून, नक्कीच दोन चेंडू आणि आठ धावा। एकतीस धावांचं लक्ष्य असेल, दोन चेंडू आणि आठ धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पॅडीच्या बॅट मधून पाहायला मिळालेत। चला स्पीडअप करायचंय थोडं, पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मात्र चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच कुठेतरी मिस फिल्डिंग होते आणि नक्कीच पॅडीने कॉल केलाय की एक धाव अर्जित केले आपल्या धाव संख्येमध्ये। धाव फलकावरती धावा, तीन चेंडू नऊ धावा, खूप छान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। संतोष इज ऑन स्ट्राईक, पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, चार चेंडू आणि नऊ धावा। पहिल्या दोन शॉट दोन चेंडूंमध्ये मोठे फटके जरूर आले होते, परंतु कमबॅक केलाय निलेश। पुढील चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चाललाय वन बाउन्स टू बाउन्स सीमा रेषा पार, मिळतील धावा चार। संतोषच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार, जर आपण पाहिलं नक्कीच तर पुन्हा एकदा फेकून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू चाललाय खणखणीत दणदणीत, इट्स ह्यूज षटकार, काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये। एक तेरी तो एक मेरी, जर पहिल्या दोन चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच पॅडीने दोन चौकार खेळले होते, त्यानंतर मात्र संतोषच्या बॅटमधून आला एक चौकार आणि एक षटकार, काय फलंदाजी वा। दोन चेंडू दहा धावा आले संतोषच्या बॅटमधून। एक षटक संपलंय, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात धावा खर्च केला 19 भरत आला परत, पुन्हा एकदा रोहित हे गोलंदाज। पहिला चेंडू निर्धाव चेंडू, पहिल्या षटकात मात्र 19 धावा खर्च केल्या गोलंदाज निलेशने। कुठेस थोडस महागडं षटक म्हटलं जाईल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, 19 धावा खर्च केल्या विजयाला, 31 धावांचं लक्ष। पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढला, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, कॉलिंग चांगलं आणि चांगला झेल संपादन केलाय लॉंगनचा क्षेत्ररक्षक भरत, चेंडूवरती आलाय आणि चांगला झेल संपादन केलाय, गुड कॅच फलंदाज तंबूच्या आसऱ्याला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाबूराव, ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं बॅटिंग मार्कवरती स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो। ओम साई एम टी सी स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय, खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहित। पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो, यष्टी रक्षक करतोय चुकी, इथे मात्र बाईकच्या स्वरूपात घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच मिळेल टीम नवला स्पोर्ट्स जिंती। खूप छान गोलंदाजी करतायत रोहित आपल्या संघासाठी, नक्कीच पहिलं षटक मात्र महागडं ठरलं होतं, परंतु कमबॅक करावा लागेल रोहितला, चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून पुढे जर आपल्या संघाला जिंकायचं असेल तर। पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला, खूप छान चार चेंडूंचा खेळ शेष,
चार चेंडूंचा खेळ झालाय, दोन चेंडूंचा खेळ शेष असेल। चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता परंतु यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये। बॅटची वरची कट घेऊन धावा मिळतील एक, धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेत 21। शेवटचा चेंडू शेष असेल या षटकातील, 13 चेंडू आणि 10 धावा, 7 चेंडू 10 धावा। समीकरण आपल्या समोर, नक्कीच समोरच्या दिशेने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण 30 yard सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळालं, कोणतीही धाव मिळणार नाही। समीकरण मात्र नव्याने आपल्या समोर, 6 चेंडू आणि 10 धावा, चेक, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, हॅलो चेक। त्याच दरम्यान आपण मुख्य व्यासपीठावर काही शुभ सन्मान संपन्न करणार आहोत। मी विनंती करेन सचिन शिकरे आपल्या शुभ हस्ते, अतुल भालेकर साहेब उपाध्यक्ष पाटण क्रिकेट संघटना यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल। मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण हा शुभ सन्मान संपन्न करणार आहोत। त्याचबरोबर प्रवीण हरुंगडे साहेब यांचा देखील मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान संपन्न होईल। विजय देसाई साहेब यांचा देखील आपण मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान संपन्न करत आहोत। आणि त्याचबरोबर सागर जगदाळे साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न करत आहोत। अगदी रिधिका चषक 2024 माध्यमातून प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान। मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन करत आहोत आणि इथे मिसफील्ड होते आणि 4 धावा मात्र जोडल्या जातील धाव संख्येमध्ये। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। धन्यवाद लव सर। नक्कीच 10 धावांची आवश्यकता असताना मात्र शेवटचा षटक प्रगतीपथावर भरत आला परत, परंतु पहिल्याच चेंडूवरती होते मिसफील्ड आणि मिळतील धावा 4। आता मात्र समीकरण नव्याने, 5 चेंडू 6 धावा। संतोष फुल चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय, चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 6। येतो खणखणीत दणदणीत, इट्स ह्यूज ब्रँडेड षटकार आणि इथे सामना जिंकलाय नवलाई स्पोर्ट जिंती संघाने, हार्डलक वेल प्लेड मिरासवाडी संघ, चेक। त्याच दरम्यान सागर जगदाळे साहेब यांचा देखील मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान संपन्न होतोय। सचिन शिकरे यांच्या माध्यमातून अगदी मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन रिधिका चषक 2024 माध्यमातून हा शुभ सन्मान संपन्न होत असताना